टाइगर। अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी आता गुरखगडाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी पोहोचलो आहोत। या ठिकाणी नवनाथांचं एक मंदिर आहे, अतिशय सुबक अशा पायऱ्या या ठिकाणी आहेत। इथे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या पाठीमागूनच एक पाऊल वाट गडाकडे जाते, त्या पाऊल वाटाने आपण पुढे जाऊ। हो वाट सरळ आहे, पाऊल वाट एकच वाट। जय शिवराय। मित्रांनो मी मनोज गुंजाळ आणि माझा मित्र सुहास आज आम्ही गोरखगडच्या ट्रेकिंगला आलेलो आहोत। आज सोमवार आहे त्यामुळे गडावरती तशी इतर दिवशी वर्दळ नसेल, माझ्या मते आजही वर्दळ नाही आहे। आपण आम्ही ठाण्यापासून साधारण 80 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे, गड आहे। ठाणे कल्याण मुरबाड या मार्गे आपण इथे या ठिकाणी येऊ शकता। आम्ही टू व्हीलर घेऊन आलो आहोत आणि पायथ्याला देहरी म्हणून एक गाव लागतं, तिथून आपण एक गोरक्षनाथांचं मंदिर आहे ते दर्शन घेतलं, त्या आणि तिथून त्या पायऱ्यांच्या पाठीमागून एक पाऊलवाट येते। वळलेली पाऊलवाट आहे, जास्त अवघड नाही आहे, तुम्ही एकटेही येऊ शकता कोणी वाटाड्यासोबत नसेल तरी। तर असं या ठिकाणी आम्ही जवळजवळ साधारण अर्धा तास चालल्यानंतर या ठिकाणी पोहोचलो। आणि चला तर मग पुढच्या सफरीला, जय शिवराय। अशा प्रकारे आपण पाठीमागे पाहू शकता गोरखगड आणि त्याच्या बाजूला आहे मच्छिंद्र गडाचा सुळका। साधारण एक तासाच्या पाऊल वाटेनंतर थांबत आलो आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। मित्रांनो इतर गडांप्रमाणे हा गड देखील 1818 पर्यंत मराठेशाहीच्या ताब्यात होता आणि त्यानंतर आपल्याला जी अवदासा लागली 1818 इंग्रजांची, तो इतर गडांप्रमाणे हा गड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि स्वातंत्र्यानंतर परत एकदा या ठिकाणी भगवा पडलेला आहे। हे भगवा टिकवायचं काम हे आपलं आहे, आपली जबाबदारी आहे। चला तर जय मच्छिंद्रनाथ, जय गोरखनाथ। मित्रांनो अशा प्रकारे साधारण 1 ते 1.5 तासाची घनदाट अरण्यातून येणारी पाऊलवाट पार पाडल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचतो। ही आपली फर्स्ट स्टेज आपण म्हणू शकतो। या ठिकाणी
आपणास वन विभागाने लावलेले माहितीचे फलक आपणास पाहावयास मिळतात। भीमाशंकर अभयारण्यात हा परिसर येतो। अशा प्रकारे या निर्जन स्थळी एकांत प्रिय महादेवाच्या पुरातन मंदिराचे अवशेष, पिंडी, दोन मोठे सपाट ताशी दगड विखुरलेले अवस्थेत आपणास दिसतात। या ठिकाणून डाव्या बाजूने जी वाट जाते ती आपणास डेरमाता मंदिर व खोपिवली गावाकडे घेऊन जाते। अशा प्रकारे या ठिकाणी दर्शन घेऊन आपण पुढील प्रवासास सुरुवात करूयात। समोर त्या तिथे मित्रांनो, हा गड चढताना आपण त्याची प्रामुख्याने चार टप्प्यांमध्ये विभागणी करू शकतो। पहिला टप्पा जो की तुलनेने सोपा आहे, जो आपणास खालील मंदिरापर्यंत घेऊन येतो। दुसरा टप्पा आपण भुयारी पायऱ्यांना म्हणू शकतो, जिथे एक प्रवेशद्वार देखील आहे। तिसरा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे जिथे की आपणास गुहा आणि पाण्याचे टाके पाहावयास मिळतात। आणि चौथा सर्वात अवघड टप्पा तो म्हणजे की आपण वरती टॉपला ज्यावेळी पोहोचतो जिथे गोरखनाथांची समाधी आहे तो टप्पा आपण धरू शकतो। या ठिकाणी एक गुहा सदृश्य आपल्याला पाहावयास मिळतं। खाली गंधाट अरण्य। समोर मित्रांनो आपण पाहू शकता भुयारी मार्गाचं प्रवेशद्वार। ए गप्पा, मित्रांनो वाटेत मला मंचरून आलेला एक ग्रुप भेटला। ते अहुपे घाट ओलांडून आले होते आणि जुने ट्रेकर्स असल्यामुळे त्यांना ह्या गडाबद्दल बरीच माहिती होती। त्यांच्यामुळे मलाही तिथे वाट सापडली, त्या ठिकाणी मला त्यांची खूप मदत झाली। त्यांच्यामुळे थोडा फन टाईम अनुभवता आला। त्यांनी खालीच गुहेच्या ठिकाणीच रात्री मुक्काम ते लोक करणार होते आणि सकाळी शेवटचा टप्पा पार पाडणार होते। त्यामुळे गुहेपर्यंत माझ्यासोबत होते, तिथून पुढे मला एकट्यालाच पुढची वाट पार पाडावी लागली। मित्रांनो समोर आपण एक शिलालेख पाहू शकता दगडांवरती कोरलेला। या ठिकाणी सातकर्णींची कोरीव शिल्पाकृती देखील या गडावरती आहे। गडावरती आपल्यास माकडं आणि वानर मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात। त्यांच्याशी छेडछाड करू नये। मित्रांनो अशा प्रकारे भुयारी जिन्यांचा दुसरा टप्पा पार पाडल्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्यावरती पोहोचतो, जिथे आपणास गुहा आणि पाण्याचे टाके पाहावयास मिळतात। खडकात कोरलेले पाण्याचे टाके।
गुहांमध्येच आपण रात्रीचा मुक्काम देखील करू शकता. सोबत स्वतःचं स्वच्छ पाणी असलेलं नेहमीच चांगलं, कारण की पाणी टाक्यांमधल्या पाण्याची अवस्था काय, म्हणजे शुद्धता आपण आपल्या आपण जाणू शकत नाही. त्यामुळे पिण्यासाठी मात्र स्वतःचं पाणी असलेलं कधीही चांगलंच. गडाला चौबाजूने तुटलेले बेला कडे देखील आहेत. आणि शेवटच्या टप्प्यात आकाश भेदणारा शिखर माथा. मच्छिंद्र गडाचा सुळका. या गडाची उंची मित्रांनो 2135 फूट आहे. 2135 फूट. खोल दऱ्या, खिंडी, घनदाट जंगलातील वृक्षवल्ली व पशुपक्षी या सर्व आकर्षणापायी इतिहास, निरीक्षण, जिद्द आणि साहसाची भूक भागविणाऱ्या या दुर्गम बिकट वाटांमधील गोरखगडावर दुर्गरोहींची पावली आपोआपच वळतात. समोर शिल्पाकृती आपण पाहू शकतो. एक पाण्याचे टाके देखील आहे. गुहेकडून सरळ गुहेच्या बाजूने सरळ वाट आपणास पुढच्या टप्प्याकडे घेऊन जाते. मित्रांनो, अक्षरशः 90 डिग्रीचा हा चढ आहे एक प्रकारे. आणि ह्या दगडी पायऱ्या आहेत, त्याच्यावरती धरायला सपोर्टला फक्त खाचे आहेत आणि ह्यांच्या सह आधारे मला जायचं आहे. माझा बळी काही कारणास्तव खाली थांबला आहे. मला एकट्यालाच हा प्रवास पूर्ण करायचा आहे. 4 वाजलेत, लवकर लवकर वरती शिखर गाठून वरतीच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. खूप भीती वाटते, पण बघूया, चला बघू कसं जमतं आहे का ते. जय शिवराय. मित्रांनो, ह्या ऑलमोस्ट 80-85 डिग्रीच्या ह्या पायऱ्या चढून मी या ठिकाणी आलो आहे. आता या टप्प्यावर हा टप्पा गाठला आहे आणि हा आता पुढचा टप्पा गाठायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे शेवटी एकदाचा वरती पोहोचलोच. वरती म्हणजे या गडाच्या शिखरावरती. आणि या ठिकाणी गोरखनाथांचं मंदिर आहे आणि डोलाने फडकणारे भगवे झेंडे. नंदीची मूर्ती, आतमध्ये शिवलिंग आहे, एक मोठा शंख देखील ठेवण्यात आलेला आहे. खूपच छोटस पठार आहे. या ठिकाणाहून तुम्हाला चार दिशांचा निसर्गरम्य परिसर पाहता येईल, निसर्गाचा आनंद लुटता येईल. समोर दिसणारा सिद्धगड
निघंदाट अरण्या। मित्रांनो, समोर डोलाने फडकणारा भगवा, समोरच्या बाजूस आपल्या सिद्धगड दिसतोय, तसेच औपे घाट, नाणे घाट इत्यादी परिसर देखील आपल्याला या ठिकाणाहून पाहता येते। थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे। गोरखनाथांचं मंदिर, उजव्या बाजूला असणारा मच्छिंद्रगड, नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे शेवटी मी या गोरखगडाच्या एकदम माथ्यावरती पोहोचलोय। छोटंसं पठार आहे, मंदिर आहे इथे नवनाथांचं, शिवलिंग देखील त्या ठिकाणी आहे। खूपच अत्यंत अशा प्रकारे एक प्रकारे 90 डिग्री अंशाच्या त्या पायऱ्या होत्या, आणि वरती पाहिल्यानंतर चढणं एक केवळ अशक्य वाटत होतं, पण त्यानंतर फक्त एक पायरीकडे तुम्ही बघत गेलात आणि वरती न बघता आलात तर कदाचित मार्ग सोपा होईल, पण तुम्ही नवे असाल तर शक्यतो इथे एकटे येतं मुलीच येऊ नका, आणि अनुभव नसेल तर शक्यतो उगा धाडस करू नका, कारण की खूपच अवघड पायऱ्या आहेत। मी भीमाशंकरचा ट्रॅक केला होता, त्यावेळी मला एवढी भीती नव्हती वाटली, पण इथे खरंच खूप भीती वाटली। त्यामुळे या, काळजीपूर्वक या, अनुभवी माणसाला सोबत घेऊन या। जय शिवराय। मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला कदाचित जो शुल्का दिसतो आहे तो बॅकग्राऊंडमध्ये तो मच्छिंद्रनाथ शुल्का आहे, त्यालाच मच्छिंद्रनाथगड असं म्हटलं जातं। अशा प्रकारे माणसानं मित्रांनो आपल्या आयुष्य खऱ्या आयुष्यात देखील ज्यावेळी आपण खूप लांब बघतो त्यावेळी खूप गोष्टी काही अवघड वाटतात, कठीण वाटतात, पण ज्यावेळी आपण एक एक पाऊल पुढे टाकत जातो हळूहळू अंतर कमी होत जातं आणि आपण एक दिवस नक्की त्या यशाच्या शिखरावरती पोहोचतो। त्यामुळे निराश होऊ नका, घाबरू नका, कोणाचं ऐकून तुमच्या मनातल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, आणि तुम्हाला योग्य वाटला तर जरूर पुढे पाऊल टाका। देव तुमचे चांगले गुण, तुमचे चांगले कर्म तुमची नक्की साथ देतील, नक्की तुम्हाला बोलण्यात तुमच्या पाठीशी असतील। जय शिवराय। मित्रांनो, अशा प्रकारे आता मी परतीच्या वाटेवरती निघालो आहे, तर चढलो तर खरं पण उतरायचंही आता हे उतरण बघूनच मनात थरकप उडतोय। बघूया, खूपच सावधानतेने उतरावं लागणार आहे। जय भोलेनाथ। अशा प्रकारे मित्रांनो अवघड उतरून मी आता या ठिकाणी एक प्रकारे सेफर झोनमध्ये पोहोचलो आहे। पाठीमागे सुवास पण आहे, आणि उतरताना मित्रांनो जरूर काळजी घ्यावी। नॉर्मली आपण ज्या पद्धतीने पायऱ्या उतरतो असं न उतरता, म्हणजे चढताना ज्या पद्धतीने आपलं तोंड पायऱ्यांकडे असतं आणि पाठ आकाशाकडे असतं, त्याच पद्धतीने उतरतानाही तीच प्रोसेस फॉलो करायची, आणि आपले हात देखील वरच दोन्ही हात पायऱ्यांच्या कपाऱ्यांना धरून उतरावं, जेणेकरून धोका कमी होईल आणि उतरणं सोपं जाईल। जय शिवराय।